आणि ब्रेक नंतर थेट जाऊया, खासदार सुप्रिया सुळे बोलतात। याचं उत्तर प्रफुल भाईंनाच तुम्हाला विचारावं लागेल, कारण का कशामुळे त्यांना घुटमळ होत होती ही मला माहिती नाही। त्याच्यामुळे याचं उत्तर ज्या पक्षामध्ये आणि ज्या नेत्याला त्यांनी 25 वर्ष नेता मानला त्याच्या मनात जर ही खदखद असेल तर ती आमच्यापर्यंत कानात कधीच आली नाही। आणि ते राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात होते तेव्हा आठवड्यातून 3 वेळा तर आदरणीय पवारसाहेबांना भेटायलाच यायचे। 6 जनपदला जेवढं ते त्यांचं माझं घर आहे तेवढंच प्रफुलभाईंचंही होतं। त्याच्यामुळे अनेक दिवस मीटिंग्स ह्या सगळ्यालाच ते यायचे। त्याच्यामुळे त्यांच्या मनात जी काही खदखद असेल याचं उत्तर तेच देऊ शकतात, मी नाही देऊ शकत। जनतेचा विश्वास कमी बसतोय आजकाल शक्यता नाकारता येत नाही, कारण का ज्या पद्धतीने आज आईसचा वापर, आईस म्हणजे बर्फ नाही, हा आईसचं स्पेलिंग ICE आहे म्हणजे इन्कम टॅक्स CBI अँड ED, याचा गैरवापर करून एक अदृश्य हात दिल्लीवरनं सातत्याने पक्ष आणि कुटुंब मोडण्याचं पाप हे या देशात एक नवीन ट्रेंड आलेलं आहे। आणि तुम्ही बघाल काश्मीर टू कन्याकुमारी कुठल्याही वर्तमानपत्राचा डेटा तुम्ही त्यांच्याचकडून, मलाही माहिती तुमच्याचकडून मिळालेली, की जवळपास 95% आजही ज्या केसेस आहेत आईसच्या त्या सगळ्या विरोधी पक्षावर। आणि असंख्य उदाहरणं मी तुम्हाला देऊ शकते जे विरोधात असतात तेव्हा आईस आहे। मग भारतीय जनता पक्षाने एक नवीन वॉशिंग मशीन काढलं आहे, त्याच्यातून बाहेर पडल्या की ते आईस पूर्ण पागळून जातं आणि आरोप सगळे निघून जातात, डिफ्रॉस्ट होतात। ह्याच्यावर मी ह्याचं उत्तर नाही देऊ शकत, कारण का हे मला माहिती नाही। हो कुटुंब तर एकत्रच आहे ना, हे स्टेटमेंट तुमच्याकडे आहे रेकॉर्डवर? नाही रेकॉर्डवर आहे का स्टेटमेंट? कारण का माझ्या ऐकण्यात ना वाचण्यात हे स्टेटमेंट आलंय, तर तुमच्याकडे रेकॉर्डवर हे असेल तर जरूर मला पाठवा, ज्या दिवशी तुम्ही द्याल मी तुम्हाला उत्तर देईन। नाही मी नाही वाचलेलं, मी वर्तमानपत्र सगळे वाचते आणि चॅनल्स रोज सगळे पाहते, मी हे स्टेटमेंट ना ऐकले ना वाचले। तुमच्या ज्या वर्तमानपत्रात असेल प्लीज मला द्या, त्या दिवशी मी फक्त तुमच्यासाठी प्रेस घेईन। नाही डेटा स्पीक्स फॉर इटसेल्फ, म्हणजे मी डेटा वाईज बोलते, मी कुणाबद्दल वैयक्तिक बोलत नाही आहे। मी कुणावरच आरोप करत नाही, नाही प्लीज गैरसमज नसावे। यश असेल तर प्रफुलभाईंचं, अपयश असेल तर माझं। मी पूर्णपणे क्रेडिट प्रफुलभाईंना देते। प्रफुल जे राष्ट्रवादी काँग्रेसचं यश आहे ते सगळं प्रफुल पटेलांमुळे आहे, आणि जे अपयश राष्ट्रवादीचं आहे ते सुप्रिया सुळेमुळे। दॅट इज लीडरशिप। मी तुम्हाला खरं सांगू, महागाई, बेरोजगारी, आरक्षणाचा एवढा मोठा मुद्दा आणि दुष्काळ, सोयाबीनला भाव नाही आहे, कापसाला भाव नाही आहे, कांद्याला नाही आहे, टमाट्याला नाही आहे, मी इतक्या प्रश्नांमध्ये इतकी व्यस्त आहे, कारण का हा सर्वसामान्य मायबाप जनतेचे जिव्हाळ्याचे प्रश्न आहे। त्याच्यामुळे अशा विषयांसाठी मला खूप कमी माहिती असते, पण आज योगायोगाने येताना वर्तमानपत्र वाचलं त्याच्यातच ही बातमी होती। आणि इंद्रजीत भाऊंवर माझे वैयक्तिक त्यांच्याशी अतिशय चांगले जिव्हाळ्याचे संबंध आहेत, मी काय त्याच्यातली तज्ज्ञ नाही, ते तज्ज्ञ आहेत। त्याच्यामुळे तज्ज्ञ असं म्हणतात, तज्ज्ञ म्हणतात। आणि म्युझियमनीही कन्फर्म केलेले आहे की हे ओरिजिनल नाहीत किंवा आमच्याकडे काही प्रूफ नाही, त्याच्यामुळे जे आरोप होत आहेत ते नाकारता येत नाही आहेत आपल्याला। त्याच्यामुळे महाराष्ट्र सरकारनेही मला वाटतं माहिती घ्यावी, तज्ज्ञांचं मार्गदर्शन घ्यावं,
आणि मग जो योग्य निर्णय असेल तो घ्यावा. एक देऊ त्यांना. एक मिनिट, मराठी सगळं संपूया मग हिंदी घेऊ. सगळं मराठी संपूर्ण आधी बोला विकासजी. बोला. शुअर शुअर विचारा. माझी लढाई ही वैचारिक लढाई आहे, वैयक्तिक नाही. आणि माझी वैचारिक लढाई ही भारतीय जनता पक्षाबरोबर आहे. आणि मी कुणाला दोष देत बसत नाही. मी दुसऱ्याला कसं असतं, माननीय अमित शहाजीच पार्लमेंटमध्ये बोलत होते की जेव्हा एक बोट तुम्ही दुसऱ्याला दाखवताना तेव्हा तीन तुम्हाला येत दाखवतात, हे अमित शहाजीच पार्लमेंटमध्ये बोलले होते. आणि अमित शहाजी बोलतात ते खरं बोललं मला पण.